तुकोबारायांचा गाथेमधला जो प्रख्यात पहिला अभंग आहे, समचरण दृष्टी बिटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा। चितळे बंधू प्रस्तुत वारी अंतरंग, सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र आणि सुप्रीम रियालिटी। आमची मातृभाषा मराठी, आम्ही तेलुगू तेलंगणात राहतो म्हणून आम्हाला तेलुगू येते। पंढरीची वारी ही विविध भाषा संस्कृतीचा एकोपा जपणारी, 12 बलुतेदार आणि 18 पगड जाती जमातींना एकत्र आणणारी आपली चालती बोलती जिवंत अशी लोकधाराच होय। वारीमध्ये सहभागी होणारा प्रत्येक जण मीपणा सोडूनच सहभागी होतो। गरीब श्रीमंत सामाजिक भेदभाव विसरून हरिनामाच्या गजरात तल्लीन होतो। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ। तुकाराम महाराज सांगतात हे जग विष्णुमय असून इथे कोणाचाही जात धर्म पंथ पक्ष प्रांत लिंग यावरून भेद करणं हे अमंगळपणाचं लक्षण आहे। तुकोबारायांनी रुजवलेलं एकोप्याचं सार आज प्रत्येक वारकरी जपतोय। भागवत धर्माने जी भक्ती आपल्याला शिकवलेली आहे त्या भक्तीचं अधिष्ठानच मुळी समतेवरती आहे आणि समतेचा पाया प्रेम आहे, कारण प्रेमाखेरीज समता ही प्रस्थापित होऊ शकत नाही। आणि ही जी दोन मूल्य आहेत, ही मूल्य आम्हाला कोणी शिकवली आहेत, तर ही मूल्य आम्हाला ज्या पांडुरंगाच्या भेटीसाठी चैत्री माघी आषाढी आणि कार्तिकी आणि त्यातल्या त्यात आषाढीची पायवारी म्हणून लक्षावधी पावलं पंढरीकडे जी अखंड वाटचाल करतात 17-18 दिवस संतांना बरोबर घेऊन, त्या पांडुरंगानेच मुळी समता आणि एकता ही दोन मूल्य त्याच्या रूपामधून आम्हाला शिकवलेली आहेत। कारण तुकोबारायांचा गाथेमधला जो प्रख्यात पहिला अभंग आहे, समचरण दृष्टी बिटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो, तुकोबारायांनी शिकवलेल्या समता स्वातंत्र्य बंधुता आणि एकोपा या मूल्यांचा जागर आजही वारीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो। या वारीमध्ये जात धर्म लिंगभेदाला स्थान नाहीये, समाजात आजही संतांनी रुजवलेल्या समतेचा जागर होतोय। सामाजिक न्यायाची शिकवण दिली जाते आणि ती जोपासलीही जाते। समाज जागरासाठी संतांनी साहित्य निर्मिती केली, विचारांची पेरणी केली, त्याचे प्रतिबिंब आजही शेकडो वर्षांनंतर वारीच्या रूपाने दिसून येतं। पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडते जण एकमेका, कपाळी टिळा गळ्यात तुळशीची माळ, चुरमुरे बताशांचा गोपाळ काला, सर्वांसोबत आनंदाने खातो तो वारकरी। वारकऱ्यांच्या गळ्यामध्ये जी तुळशीची माळ आहे की तिथे गंमत बघा तुम्ही की प्रत्येक मणी वेगळा आहे पण तो एका सूत्रामध्ये गुंतलेला आहे, गुंफलेला आहे। जसं तुकाराय म्हणतात प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी, मने सहित वाचा काया अवघे दिले पंढरी राया, तसं समतेचं अधिष्ठान त्याला असणारी प्रेमाची बैसका आणि ह्या समतेवरती आढळ दृष्टी ठेवून जसं माळेमधला तंतू किंवा दोरा विविध मण्याच्या आकाराच्या रंगाच्या वजनाच्या मण्यांना एकत्र गुंतो, तसं संपूर्ण विश्वाला कवेत घेणारं जे एकात्मतेचं सूत्र आहे, एकतेचं सूत्र आहे, ते आपल्याला आपलं जीवनसूत्र ठरवायचं आहे। म्हणून वारकरी संप्रदायामध्ये गळ्यामध्ये जी आम्ही माळ घालतो ते त्याचं प्रतीक आहे। जाती धर्माने कोण याची चौकशी न करता वारीची परंपरा सुरू झाली आहे। वारीतले सगळे वारकरी आजही एकमेकांना माऊली अशी हाक मारतात। वारीच्या निमित्ताने ते एकत्र येतात, एकत्र भोजन, एकत्र राहणं, आचारांची विचारांची देवाणघेवाण होते, प्रपंचाचे वाद विसरून एक संघ होतात, पुढच्या वारीला पुन्हा एकत्र येतात, एकमेकांच्या संपर्कात राहतात, ओळख वाढवतात, वैर विसरून ऐक्याची भावना प्रेरित होते ती या वारी संकल्पनेतूनच, परस्परांच्या पायावर नतमस्तक होतात, हा नमस्कार तुमच्या माझ्यातील दैवत्वालाय अशीच त्यांची श्रद्धा। कारण प्रत्येक वारकरी
हा स्वत आपण कुठेतरी ज्ञानोबारायांचा हात धरून चाललेलो आहोत. आपण सगळी ज्ञानोबारायांची तुकोबारायांची लेकरं आहोत आणि आपण एकाच आईची लेकरं असल्यामुळे परस्परांमध्ये बंधुतेचं म्हणजे एकतेचं नातं आहे. या भूमिकेतून अखंड जी वाटचाल चालते तिचं नाव वारी आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदायाने जी भक्ती शिकवलेली आहे त्या भक्तीमधलं समता आणि एकता आणि या दोहोचं अधिष्ठान असणारं प्रेम याचं चैतन्यमय दर्शन म्हणजे वारी आहे. देहू येथील इनामदार वाड्यातून निघालेली तुकोबारायांची पालखी अनगड शहाबाबा यांच्या दर्ग्यापर्यंत खांद्यावरती उचलून नेली जाते. त्यानंतर अभंग आरती केली जाते आणि तुकोबाराय पालखी रथातून पंढरीकडे निघतात. सामाजिक एकता, सलोखा, समता, बंधुभाव आणि एकात्मतेच्या पाऊल खुणांचं प्रतीक म्हणून ही प्रथा देहूत आजही जपली जाते. श्रीगोंदा येथील संत श्री शेख महम्मद महाराजांनी देखील आपल्याला समता एकोप्याची शिकवण दिली. या वारकऱ्यांचा देवच मुळे समता, बंधुता, सामाजिक एकोप्याचं तत्वज्ञान रुजवणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय झिरो प्रोसेसिंग फी. तर मित्र, त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी बँक ऑफ महाराष्ट्र .in वर लगेच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र. तुकोबारायांचं फार गोड प्रमाण आहे, प्रेमावाटी तो उदार देता नाही साना थोर. म्हणजे प्रेम वाटण्यासाठी परमात्मा उभा आहे. प्रेमावरतीच समतेचं अधिष्ठान होऊ शकतं आणि प्रेम वाटताना तो परमात्मा कधीही भेदाभेद करत नाही, याच्यामध्ये एकतेचं सूत्र गुंफलेलं आहे. त्यामुळे केवळ मराठी समाज नाही, भारतीय नाही, एकूण संपूर्ण विश्वामधलं जे चराचर आहे ते चराचर म्हणजे एकाच तत्वाचा आविष्कार आहे. ह्या समतेच्या भूमिकेवरती दृढ राहून परस्परांमधले भासमान होणारे भेद हे दूर सारून आपल्याला एकात्मदृष्टीने जीवन जगायचं आहे. आणि त्याच्यामध्ये पर्यावरणाची भूमिका अनुस्यूत आहे, कारण आपण आणि पर्यावरण हे वेगळं आहे किंवा आपण आणि बाह्यसृष्टी वेगळी आहे असं वारकरी दृष्टी मानत नाही. हा या समतेचा आणि एकतेचा जो गाभा आहे त्याचं दृश्य संजीवन चैतन्यमय दृश्य म्हणजे वारी आहे. पंढरपुरात कटेवर कर ठेवून उभा राहिलेला विठोबा म्हणजे रोजचं जगणं सोपं करणारा, बंधुभावानं जगायला शिकवणारा अनाथांचा नाथ आहे तो. विठ्ठल हा लोकदेव जो शांत सात्विक भावमुद्रेचा, शस्त्रे टाकून कमरेवर हात ठेवलेला, पूजाविधी, भक्ती, प्रसाद, नैवेद्य आणि कुठलंही अवडंबर नसलेला देव आहे. अहिंसावादी, शाकाहारी, दया, क्षमा, शांती सांगणाऱ्या या विठुरायानं सर्वसामान्यांना आधार दिलाय. ज्याच्या पायावर डोकं ठेवावं असे पाय भाबड्या भाविकाला दिसले, यातून त्यांचं आत्मभान जागं झालं. तो आजही तसाच आहे. आपण मात्र त्याच्याकडे जायला हवं, क्षणभर का होईना डोकं टेकवायला हवं, तरच कदाचित आपलं आत्मभान जागृत होईल. वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत जे आहे पंढरीचा पांडुरंग, हा भगवान गोपाळकृष्णांचा उत्तरावतार म्हणजे पर्यायाने भगवान विष्णूंचा अवतार आहे. हा विष्णू हा जे अभिधान आहे हे मोठं वैशिष्ट्यपूर्ण आहे. विश्व म्हणजे जे व्यापक आहे, जे सर्वसमावेशक आहे, जे व्यपनशील आहे किंवा विस्तारक्षम आहे असं तत्व की जे सर्वांना आपल्या पोटामध्ये घेतं. तुकोबार ह्या दृष्टीने विष्णू शब्द वापरतात. महाराज जेव्हा म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्म अमंगल, याचं सूत्र ते आहे की एकाच तत्वाने जे तत्व अमर्याद आहे, असीमय, विस्तारक्षम आहे, अशा विष्णू तत्वामध्ये गुंफलेलं संपूर्ण आमचं जीवन आहे. आणि म्हणून तिथे कोणत्याही प्रकारचा वर्करणी भेद करणं हे अमंगल आहे. मला पंढरपूरची आषाढी वारी म्हणजे समता आणि एकतेचं स्वरूप हेच आपण आज जाणून घेतलं. उद्या पुन्हा भेटूयात वारी सोहळ्याचे अंतरंग उलगडून सांगणाऱ्या नव्या विषयासह.